महाविद्यालयात झाला संस्था कब्जेसाठी भयंकर राडा. संस्था आमच्याच ताब्यात असल्याचा केलाय भोईटे गटाने दावा, तर मारहाण करून चाव्या हिसकवल्याचा केलाय नरेंद्र पाटील गटाने आरोप. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यालयात झालीय तोडफोड, पोलिसांनी शांततेसाठी दिलाय दोघी गटांना तंबी. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळावर ताबा कुणाचा या जुन्या वादाने पुन्हा जोर धरलाय. नूतन मराठा महाविद्यालयावर संपूर्ण जिल्हा किमान 40 शाळा तर कॉलेजेस असलेल्या या संस्थेवर आधी तानाजी भोईटे गटाचे वर्चस्व होते. हे वर्चस्व मोडीत काढत नरेंद्र पाटील गटाने या संस्थेत सत्ता काबीज केली आहे. सहकार कायद्यानुसार ही सत्ता नरेंद्र पाटील गटाने हस्तगत केली आहे, तर चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टनुसार या संस्थेचे अधिकार आमच्याकडेच असल्याचा दावा भोईटे गटाने केला आहे. ही संस्था आमचीच असल्याने नरेंद्र पाटील गट इल्लिगल पद्धतीने येथे वावरत असल्याचा दावाही भोईटे गटाने केला आहे. नरेंद्र पाटील गट मात्र लोकशाहीने आम्ही येथेच स्थापित असल्याचा दावा करीत आहे. यात दाव्या प्रतिदाव्यामधून आज सुमारे 6:45 दरम्यान भोईटे गटाने अचानक कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयाची तोडफोड करून मारझोड केल्याचा आरोप नरेंद्र पाटील गटाने केला आहे. भोईटे गटाच्या ट्रस्टीमुळे या परिसरात बरीच धावपळ उडाली आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळावरील ताब्याबाबतच्या अस्तित्वाची लढाई पुन्हा चांगलीच पेटली. भोईटे गटाने आज 5:30 दरम्यान संस्था कार्यालयात प्रवेश करून परिसरात चांगलीच धांदल उडवून दिली. पोलीस लगेच आल्याने हे दोघं गट समोरासमोर येण्यापासून दूर राहिले. तरीही पोलीस येण्याआधीच संस्था कार्यालयाची बरीच तोडफोड झालेली आहे. या वादानंतर पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली असली तरी दोघं गट आवरातच थांबून असल्याने अंतर्गत धुसफूस सुरूच होती. व्हिडिओ जर्नलिस्ट जुगल पाटीलसह स्नेहा पाटील, EBM न्यूज, जळगाव. भोईटे गटाने मला मारहाण केली, माझ्याजवळील संस्थेच्या चाव्या, 5,000 रुपये व चैन हिसकावल्याचा आरोप या संस्थेचे कनिष्ठ लिपिक पराग कदम यांनी केला आहे. मी मागच्या गेटाने आलो असता कॉलेजच्या मागच्या गेटाने कॉलेजमध्ये एंट्री केली असता योगेश भोईटे, निलेश भोईटे, निंबाळकर, संजय निंबाळकर तसेच त्याच्यासोबतचे 5-6 गुंड आणि रमेश धुमाळ, राजा वराडे अशा काही आणि नूतन मराठी संस्थेच्या समोर जे ऑफिस आहे तिथं पवार म्हणून राहतात ते या बॉडीमध्ये डायरेक्टर होते, त्यांची मुलं यांनी मला मारहाण केली. माझ्याकडचे 5,000 रुपये, माझ्या गळ्यामध्ये चैन होती तीसुद्धा हिसकवण्यात आली, ऑफिसची चाबी, माझ्या लॉकरच्या चाब्या आणि माझे काही पर्सनल डॉक्युमेंट, त्याचे ऑफिशियल डॉक्युमेंट, तेसुद्धा हिसकवण्यात आलेले आणि ते घेऊन ते पसार झालेले. मारहाणीचं कारण जसं मला फोन आला की ऑफिसमध्ये तोडफोड चालू आहे ते बघण्यासाठी मी आलो असता त्यांनी माझ्याकडनं ऑफिस तोडायसाठी त्यांना चाब्या भेटत नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडनं चाब्या हिसकवल्या. त्यांना हे माहिती होतं की मी ऑफिसचा कर्मचारी आहे, त्याच्यामुळं मला मारहाण करण्यात आलेली. हो, मी कनिष्ठ लिपिक म्हणून टेम्पररी इथं सर्व्हिसला आहे. हां, निलेश भोईटे तसेच त्याचा जो संपूर्ण गट आहे बेकायदेशीर गट, संजय निंबाळकर, योगेश भोईटे, नंतर काही अज्ञात व्यक्ती तसेच धुमाळ फॅमिली, त्यांना संस्थेचा ताबा घ्यायचा होता त्या हिशोबाने आणि ऑफिसला कुलप असल्या कारणाने ते कुलप तोडायसाठी कुठले जात नव्हते, त्याच्यामुळं चाव्या हिसकवण्यात आल्या माझ्याकडे. सदर इस्मानवर मला मारहाण करण्याबद्दल आणि संस्थेची नासधूस करण्याबद्दल, रेकॉर्ड चोरीला गहाळ झाल्याबद्दल दरोड्याचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर, अशी माझी मागणी आहे. माझं नाव पराग कदम, कनिष्ठ लिपिक, नूतन मराठा संस्था. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेवर चॅरिटेबल ट्रस्ट नुसार आमचीच मालकी असल्याचा दावा भोईटे गटाचे निलेश रणजित भोईटे यांनी केला आहे. प्रकरण असं आहे की ताबा आमचाच आहे, चॅरिटी ॲक्टनुसार प्रॉपर्टी सर्वे आमचीच आहे, ही प्रॉपर्टीवर आमचेच नाव आहे. इथे दोन बॉडीचा वाद होता, एक कॉपरेटिव्हच्या ॲक्टमध्ये एक होती आणि एक चॅरिटीच्या ॲक्टमध्ये एक होती. तर आम्ही शासन आहोत आणि शासनाचे आम्हाला आदेश आणि शासनाची आमची मॅनेजमेंट आहे असं वातावरण निर्मिती करून ते इल्लिगली इथे राहत होते, बरोबर आहे. हां, विजय भास्कर, नरेंद्र पाटील आता सध्या फरारी आरोपी आहे आणि त्यांचं संचालक मंडळ आणि त्यांच्या मंडळावर पूर्वीच्या मंडळावर पण गुन्हा दाखल आहे आणि सद्यस्थितीत ते फरार आहे ही मंडळी सगळी. तर आजचा विषय जो आहे, तर शिक्षण सचिवांनी ऑर्डर पास केलेली होती, हा जो वाद होता दोन मॅनेजमेंटचा
तर हे शासन आणि कॉपरेटिव्ह या पद्धतीने आमचं आहे, तर त्याचं क्लिअरिफिकेशन ऑर्डरनुसार दिलं. आमचा सगळा पत्रव्यवहार आता सर्व शाखा ज्या आमच्या आहेत, मुख्याध्यापक प्राचार्य सर्वांशी आमचा करस्पॉन्डंट सुरू आहे, पत्रव्यवहार सुरू झालेला आहे. फक्त हे जे ऑफिस होतं याला ते कुलूप लावून, इल्लिगली कुलूप लावून ते गायब झालेले होते. म्हणून आज आम्ही आले असता त्यांनी इथे धुमाकूळ घातला आणि तावा आता सध्या आमच्या ताब्यात आहे. शिक्षण क्षेत्रात अशा गुंडगिरीला आळा बसायला पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नरेंद्र पाटील गटाचे महेश आनंदा पाटील यांनी केली आहे. या संस्थेत संचालक म्हणून माझी निवड झालेली आहे लोकशाही पद्धतीने. आमचे अध्यक्ष अण्णासाहेब नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळ संस्थेचं कामकाज पाहत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू आहे. मध्येच आज संस्थेत आलो मी, त्यावेळेस तानाजी भोईटे व त्याचे काही गुंड या संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे आतापासून एक तास अगोदर मुख्य कार्यालयाचे दरवाजे कुलप तोडले व त्या कार्यालयाचे ओएस पराग कदम, लिपिक पराग कदम यांच्याकडून त्यांचे त्या गुंडांकडून दरवाजे तोडले जात नव्हते, म्हणून त्या पराग कदम यांच्याकडून कार्यालयाची चाबी हिसकवण्यात आली आणि त्यांना मारहाण करण्यात आली बेदम. तर या सर्व गुंडांवर कायदेशीर कारवाई व्हावी व दरोड्याचा गुन्हा दाखल करावा, कारण शैक्षणिक क्षेत्र हे सगळ्या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात जर अशा पद्धतीने कामकाज किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक गुंडगिरी करत असतील तर त्यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करावा, ही माझी मागणी आहे. पोलिसांनी तात्काळ एंट्री करत शांतता प्रस्थापित केली. जिल्हा पेठेचे निरीक्षक सुनील गायकवाड व जळगाव डीवाय SP सचिन सांगळे यांनी दोघं गटांना तंबी दिली. माझ्यासमोर जर काही झालं एवढं लक्षात ठेवायचं की सगळे आग लागले इथं काही करू नका, तुम्ही असतानाच दोघांना पण सांगतो मला पण चांगलं वाटत नाही, दोघांना पण चांगलं वाटत. नूतन मराठा महाविद्यालयासह सुमारे 40 शाळा महाविद्यालय या संस्थेच्या संचलनात आहे. एवढ्या मोठ्या या संस्थेच्या ताब्याचा हा राडा पुढे काय रूप घेतं हे काळच ठरवेल.